जातीसाठी जर नेता असेल आणि नेत्यासाठी जर जात असेल तर त्या नेत्यानं जातीसाठी काय केलं हे देखील पाहणं आवश्यक आहे. आपल्या देशामध्ये मागच्या 70 वर्षामध्ये जात आणि धर्म याच्या पलीकडे राजकारणाचा विकास झालेला नाही. नेता व्हायचा असेल तर जात आवश्यक आहे आणि जातीसाठी नेतृत्व आवश्यक आहे. हुशार नेते हे स्वतःचं भलं, स्वतःची जहागिरी, स्वतःचं नेतृत्व ह्या अशा प्रश्नातून मजबूत करून घेत आहेत. ज्यांना आरक्षण नाही ते आरक्षण मागतायत आणि ज्यांना आरक्षण आहे त्यांना वरच्या जातीचं आरक्षण पाहिजे, म्हणजे बढती पाहिजे. नमस्कार मित्रांनो, जातीसाठी नेता आणि नेत्यासाठी जात पाहिजे अशी परिस्थिती सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आहे. कारण नेता व्हायचा असेल तर जात आवश्यक आहे आणि जातीसाठी नेतृत्व आवश्यक आहे. या पलीकडे आपली विचारधारा विस्तारित होणं अशक्य आहे. कारण त्या मानसिकतेतून, त्या भावनेतून, संवेदनेतून फक्त आपल्याला राजकारणाची शिळं दिसतात, राजकीय जहाजं दिसतात, परंतु त्या जहाजामध्ये आपण कुठे आहोत हे आपण शोधायला तयार नाहीत. आपला विकास कुठं आहे, आपले प्रश्न कुठं आहेत, त्या अथांग समुद्रामध्ये आपण आपल्याला पाहायला तयार नाही. आणि ही जहाजं चालवणारी हुशार माणसं, हुशार नेते हे स्वतःचं भलं, स्वतःची जहागिरी, स्वतःचं नेतृत्व ह्या अशा प्रश्नातून मजबूत करून घेत आहेत. मित्रांनो, आपल्या देशामध्ये मागच्या 70 वर्षामध्ये जात आणि धर्म याच्या पलीकडे राजकारणाचा विकास झालेला नाही आणि राजकीय भूमिकेनं तेवढी उंची देखील गाठलेली नाही. जातीसाठी जर नेता असेल आणि नेत्यासाठी जर जात असेल तर त्या नेत्यानं जातीसाठी काय केलं हे देखील पाहणं आवश्यक आहे. इतक्या वर्षात जात, कुठलीही जात विकास पावली नाही, कुठल्याही जातीचा विकास झाला नाही. प्रश्न जिथल्या तिथे आहेत, नोकऱ्या सुशिक्षित बेकारी जिथल्या तिथे आहे, व्यवसायाचे प्रश्न जिथल्या तिथे आहेत, समृद्ध होणारी माणसं बोटावर मोजण्या इतकी आहेत आणि त्या बोटावर मोजण्या इतक्या माणसांना जवळ करून हे नेते स्वतःच्या जहागिऱ्या, स्वतःच्या पक्षामधलं स्थान आणि राजकारण हे टिकून आहेत याचा विचार आपण केला पाहिजे. मित्रांनो, सध्या प्रत्येक जातीला आरक्षण पाहिजे. ज्यांना आरक्षण नाही ते आरक्षण मागतायत आणि ज्यांना आरक्षण आहे त्यांना वरच्या जातीचं आरक्षण पाहिजे, म्हणजे बढती पाहिजे. म्हणजे खालच्याला वरती जाण्याचा आणि वरच्याला त्याच्यापेक्षा वरती जाण्याची सध्या चढाओढ लागलेली आहे. या गोंधळात, या चढाओढीत असं होऊ नये की राज्यकर्ते आपल्यामध्ये ही स्पर्धा लावून एकमेकामध्ये मतभेद, एकमेकामध्ये द्वेष निर्माण करून हे आरक्षणच संपविण्याची पार्श्वभूमी तर तयार करीत नाहीत ना, याचा विचार देखील आपण करणं आवश्यक आहे. आणि सध्या तरी तसंच चिन्ह दिसतंय की मला मिळालं नाही तर तुलाही मिळू देणार नाही आणि तुला मिळालं नाही तर कोणालाच नाही अशी मानसिकता आज आपली तयार होते. आणि त्या माध्यमातून अशी विचारधारा निर्माण करीत करीत हे आरक्षण संपून टाकण्याचं, आरक्षणातून मिळणाऱ्या सुविधा संपविण्याचा सरकारचा प्रयत्न यामागचा नक्कीच असू शकतो. कारण तुम्ही पहा, खाजगीकरण होत आहे, नोकऱ्या संपल्या जात आहेत, शिक्षण महाग होत आहे, शिक्षण संस्था या कंपन्यांच्या ताब्यात दिल्या जात आहेत. यावरती कुठल्याही जातीच्या नेत्यांनी, जातीवंत नेत्यांनी आंदोलन केलेलं दिसत नाही, त्याला विरोध केलेला दिसत नाही. म्हणजे जे प्रश्न सध्या समोर आहेत आणि ज्या प्रश्नामुळे सर्व समाज, सर्व जाती ती भविष्यात उद्ध्वस्त होणार आहे, त्यांचं शिक्षण संपणार आहे, त्यांचा रोजगार हिणवून घेतला जाणार आहे, या दृष्टीनं, दूरदृष्टीनं समाजाला दिशा देताना दिसत नाही, समाजाला साठी लढताना दिसत नाही. परंतु समाजात तेढ निर्माण करून, मतभेद निर्माण करून, एकमेकाच्या विरुद्ध उभा करून राजकारणाचा दुष्ट हेतू साध्य करण्यासाठी आपल्याच जातीची माणसं आपलाच वापर करून घेत आहेत की नाही याचं देखील परीक्षण आज आपण करणं गरजेचं आहे. मित्रांनो, नेता महत्त्वाचा नाही, मित्रांनो पक्ष महत्त्वाचा नाही,
तर महत्त्वाचा आहे दूरदृष्टिकोनाजवळ आहे तो आपल्या संपूर्ण समाजाला न्याय देऊ शकतो का, आपले प्रश्न खरोखर सोडवू शकतो का आणि सर्वांना शैक्षणिकदृष्ट्यानं बौद्धिक दृष्टीनं सक्षम करण्यासाठी विकसित करण्यासाठी आपल्याला पूरक ठरू शकतो का, अशाच नेत्याची आज गरज आहे. केवळ भौतिक विकास झाला म्हणजे आपल्या पोटापाण्याचे प्रश्न सुटत नाहीत. केवळ रस्ते चकचकीत झाले म्हणजे आपल्या उदरनिर्वाहाचे, आपल्या आरोग्याचे, आपल्या एकूण जीवनातील समस्या सुटत नाहीत. म्हणून खरे प्रश्न हे आपल्यासोबत आहेत, आपण जगताना आपल्या परिस्थितीत आहेत, ते प्रश्न सुटणं गरजेचं आहे. माणूस मानसिकदृष्ट्या मुक्त होणं, आनंदी जीवन त्याला मिळणं आणि समाधान त्याच्या आयुष्यात असणं हा खरा विकास आहे. आणि त्या विकासाच्या दृष्टीनं आपलं राजकारण, आपले नेते वाटचाल करताना दिसून येत नाहीत, हे यामागचं सत्य आहे. म्हणून मित्रांनो, जातीचा नेता असण्यापेक्षा तो जातीवंत विचारांचा नेता असावा. तो जातीवंत सुधारणेच्या दृष्टीनं वाटचाल करणारा, महामानवांच्या वाटेवर चालणारा नेता असावा. तो महामानवांच्या विचारांना लोकांच्या जीवनामध्ये पेरणारा नेता असावा आणि तशी मशागत करून तसं सर्वांगीण विकासाचं, देशाच्या उद्धाराचं पीक आणणारा नेता असावा. ही यामागची भूमिका आहे आणि ह्याच यामागचा आजच्या व्हिडिओचा हेतू आहे. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवा, ही या निमित्ताने विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.